73वा स्वतंत्र दिवसाची आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, महिला अध्यक्ष, प्रदेशचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे प्रभाग, वॉर्ड, ब्लॉक, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सैलचे सर्व अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, आपल्या सर्वांना 73 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वतंत्र दिन आपण कशाला साजरा करतो हे काय सांगायची गरज नाही. त्यातला त्यात सर्वात महत्त्वाचं आहे की स्वतंत्र मिळाल्यानंतर या देशाला संघटित ठेवण्यासाठी, अखंड ठेवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी जी घटना तयार केली आणि त्या घटनेच्या अनुषंगाने हा देश अखंड राहिला. सर्व जाती, धर्म, प्रांत, सर्व भाषेचे लोक, यालाच आपण सर्व धर्म समभाव म्हणतो. आज त्या घटकांच्या आधारे या देशातली लोकतंत्र चालते, न्यायपालिका चालते, कायदे मंदिर चालतो. मागील 5 वर्षामध्ये या देशामध्ये या घटना बदलण्याचं एक षडयंत्र त्या ठिकाणी रचला जात आहे आणि या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. बेरोजगारी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर लाखोच्या संख्येने बेरोजगारी त्या ठिकाणी झालेली आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्रीज बंद पडत आहेत. मोठ्या इंडस्ट्रीज, मध्यमवर्गीय इंडस्ट्रीज हे बंद पडत आहे. रिअल इस्टेट मार्केट याचा पूर्ण वाटोळा झालेला आहे. सोना चांदीची दुकानं या व्यापाऱ्यांचं जर आपण त्यांना विचारलं तर काय परिस्थिती आहे तर म्हणणार का 50% व्यवसाय आमचा कमी झाला आहे. कापडाच्या दुकानवाल्याला विचारलं तर काय परिस्थिती आहे तर ते पण तेच म्हणणार का 50% आमचं कारोबार कमी झाला आहे. आणि ज्या अर्थी या छोट मोठे व्यापाऱ्यांचा कारभार खराब होतो, धंदा खराब होतो, याचा अर्थ देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही. आणि म्हणून या देशाची आर्थिक स्थिती कशी सुधारायची हे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला अधाबी कळत नाही. आणि म्हणून ते लोकांची दिशाभूल करण्याकरता या देशामध्ये जे सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत, इमोशनल मुद्दे आहेत, जाती धर्माचे मुद्दे आहेत, अशा मुद्द्यांना हात घालून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे करत आहे. पण हे काय जास्त दिवस करू शकणार नाही, कारण आर्थिक स्थिती एवढी बिकट आहे, एवढ्या मोठ्या संकटात आहे की आपल्याला पुढील 2-5-6 महिन्यामध्ये हजारो लोक आत्महत्या केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहणार नाही. आपण आज पेपरला वाचतोस की अमुक व्यापारीने आत्महत्या केली, मागे कॉफी सीसीडी कॅफे कॉफी डे यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली, असे भरपूर प्रकरणं आणि हादसे आपल्या नजरेसमोर येणार आहे. हे आर्थिक स्थितीमुळे, ही आर्थिक स्थिती या देशाची अत्यंत खराब झाली आहे, बेरोजगारी वाढली आहे आणि या शासनाला, राज्य आणि केंद्र सरकारला या संदर्भातला त्यांना दिशा दिसत नाही. राज्यामध्ये 12 पेक्षा जास्त जिल्हे पूरग्रस्त आहेत आणि 12 पेक्षा जास्त जिल्हे दुष्काळग्रस्त आहे. लाखो लोकांना पूरग्रस्त असल्या कारणाने त्या ठिकाणी स्थलांतर करायला लागलं आहे. आज त्यांचा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, जनावर नवीन कुठनं आणायचं त्याची व्यवस्था नाही, जे जनावर त्या ठिकाणी मृत्युमुखी झालेले आहेत त्यांचा विल्हेवाट कसा लावायचा या संदर्भामध्ये शासनाकडे, राज्य शासनाकडे व्यवस्था नाही. लाखो रुपये लागणार आहेत आणि हे शासन केंद्र सरकारकडनं मागतो किती, 6400 कोटी. 1.5 लाख हेक्टर जागा शेतकऱ्यांची नष्ट झालेली आहे, पिकं खराब झाली आहे, हे म्हणतात आम्ही 3000 रुपये हेक्टरी देणार. म्हणजे 1.5 लाख हेक्टर जागा पिकं नष्ट झालेली आहेत, 3000 रुपये तुम्ही देणार आहेत, तर मित्रांनो तुम्ही हिशोब करा की ऐकून किती पैसे लागणार आहेत. पण शासन मागतो केंद्र सरकारकडनं किती, फक्त 6400 रुपये. हीच परिस्थिती देशामध्ये 9 राज्यांची आहे. केरळा, कर्नाटका, उत्तराखंड, गुजरात, राजस्थान हे सर्व पूरग्रस्त राज्यांमध्ये नाही म्हटलं तरी 4-5 लाख कोटी रुपये लागणार आहेत. आणि या शासनाकडे केंद्राकडे पैसे नाही आहेत हे मी सांगू इच्छितो. हे फक्त जे पेट्रोल आणि डिझेलवरचा जो GST त्यांनी लावला नाही, त्याच्यावरती जे त्यांनी इम्पोर्ट ड्युटी आणि एक्साइज ड्युटी लावलेला आहे, त्या पैशाच्या आधारावर हे राज्य, केंद्र सरकार, राज्य सरकार चाललं आहे.
ज्या दिवशी याच्यावरती जीएसटी लावती त्या दिवशी या शासनाचा राज्य आणि केंद्र सरकारचं हे एनपीए होणार आहे. हे एनपीए होणार आहे मित्रांनो. जोपर्यंत आर्थिक स्थिती देशाची चांगली राहत नाही, गोरगरीब लोकांना नोकरी धंदे इंडस्ट्री चालवता येणार नाही, आपण त्याला प्रशासन म्हणत नाही. हे बहुमताच्या आधारावर, धर्माच्या आधारावर लोकांचा दिशाहीन करण्याचा यांचा प्रयत्न आहे, पण हे काही जास्त दिवस या देशात चालणार नाही. म्हणून जो घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे त्याच्यामध्ये जेव्हा ही घटना लिहित असताना या देशाचे त्यावेळचे स्टॉलवर्ट्स व्हेटरन लीडर्स त्या लोकांनी 2 वर्ष 10 दिवस 10 महिनेपर्यंत चर्चा केली आणि घटना तयार केलेली आहे. सर्व गोष्टींचं आपल्याला लक्ष असायला पाहिजे. त्या संदर्भामध्ये तर यांना मीरा भाईंदरच्या भाजपावाल्यांना सिरियसच नाहीये की पूरग्रस्त झालंय राज्य, यांचा शासन आहे पूरग्रस्त आहे, तरी हे केजरी महोत्सव साजरा करताय, नाच गाणे साजरा करताय. मागच्या वर्षी सुद्धा मेजर कस्तुम राणे यांनी जेव्हा आपल्या प्राणांची आहुती दिली, अंतिम यात्रा त्या ठिकाणी होणार आहे आणि यांचं बर्थडे सेलिब्रेशन चालू होता, म्हणून यांना तर सिरियसच नाहीये. आज पूरग्रस्त आहे त्या ठिकाणी, त्या सोडून कोट्यवधी रुपये आपल्या प्रचाराकरता जे मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे ते करत आहेत. म्हणून ज्यांना सिरियसनेस नसते ते राज्यकर्ते होऊ शकत नाही. राज्यकर्ते म्हणजे जनतेसाठी जगणारे असतात, देशासाठी जगणारे असतात, यांना सुद्धा ती समज यायला पाहिजे. हेच बोलून मी ते थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.